Hi students, today we are going to learn a new topic that is possible to and impossible to. Let's learn what is possible to and impossible to. Possible to and impossible to hi nemka kay ahet te baghuya. Let's see. We can use possible to or impossible to instead of can, can't, could, couldn't. Remember this point. We can use possible or impossible to instead of can, can't, could, and couldn't. We know that can, can't, could, and couldn't shows possibility. So we can use instead of them possible to or impossible to. Hey, can, could, can't, couldn't hey, shakyata darshavatat. म्हणून आपण पॉसिबल टू आणि इम्पॉसिबल टू हे दोन्ही एकाच अर्थाचे असल्यामुळे आपण एकमेकाच्या जागी त्यांना यूज करू शकतो. लेट सी हाऊ टू यूज. पण यांना यूज कसं करायचं ते बघूया आपण. आणखीन एक पॉइंट लक्षात ठेवा, कॅन, कांट, कुड आणि कुडंट या ठिकाणी आपण या अगोदर एबल टू बघितलेलं आहे, त्याच ठिकाणी आपण पॉसिबल टू आणि इम्पॉसिबल टू ह्या दोन्ही गोष्टी बघत आहोत. बघूया पॉसिबल कुठे वापरायचं आणि इम्पॉसिबल कुठे वापरायचं. हे दोघं एकमेकाच्या अपोजिट आहेत. पॉसिबलच्या अपोजिट इम्पॉसिबल येतो, म्हणजेच जिथं कॅन येतं आणि कुड येतं त्या ठिकाणी आपण पॉसिबल युज करतो, आणि जिथं कांट येतं आणि जिथं कुडंट येतं तिथे इम्पॉसिबल युज करतो. लेट सी हाऊ टू यूज. कसं बघा यांची युजेस आपण बघूया. इफ देअर इज कॅन ऑर कांट, इफ देअर इज कॅन ऑर कांट दे रिप्रेझेंट प्रेझेंट टेन्स. जर वाक्यात कॅन कांट असतील तर त्यांचा अर्थ प्रेझेंट टेन्स असा होतो. सो बिगिन द सेंटेन्स विथ इट इज. म्हणून तुम्हाला आता वाक्याची सुरुवात इट इज ने करायची आहे. पॉसिबल साठी आपल्याला पॉसिबल किंवा इम्पॉसिबल युज करण्यासाठी वाक्याची सुरुवात इट इज ने सुरुवात करायची आहे. आणि कुड आणि कुडंट, रिमेंबर कुड अँड कुडंट और कुड और कुडंट रिप्रेझेंट पास्ट टेन्स. कुड कुडंट म्हणजेच पास्ट टेन्स. त्यासाठी आपल्याला सो बिगिन द सेंटेन्स विथ इट वॉज. म्हणून वाक्याची सुरुवात इट वॉज ने, इट वॉज अशी सुरुवात करायची आहे. देन कॅन अँड कुड आर अफर्मेटिव्ह. वाक्यामध्ये कॅन आणि कुड जे येतात ते अफर्मेटिव्ह आहेत, होकार अर्थी आहेत. सो यूज पॉसिबल फॉर देम. कॅन कुड साठी काय वापरायचं आपल्याला, पॉसिबल यूज करायचं आहे. अँड कांट अँड कुडंट आर निगेटिव्ह. कांट अँड कुडंट हे निगेटिव्ह आहेत म्हणून त्यांच्यासाठी इम्पॉसिबल असं, त्यांना मॅच होणाऱ्या मिनिंगनुसार इम्पॉसिबल यूज करायचं आहे. सो लर्न द फॉलोइंग चार्ट. एक चार्ट बघा, या चार्ट नंतर तुम्हाला लक्षात येईल की पॉसिबल टू आणि इम्पॉसिबल टू वाक्यामध्ये कसं यूज करायचं ते. आता कोणाला रिमूव्ह केल्यानंतर कोणाला यूज करायचं आहे ते बघूया आपण. रिमूव्ह कॅन, आपल्याला वाक्यामधला कॅन रिमूव्ह करायचा आहे. आणि कॅनच्या ठिकाणी इट इज पॉसिबल फॉर असं वापरायचं आहे. कॅनच्या ठिकाणी काय वापरायचं आहे, इट इज पॉसिबल फॉर. आणि त्यानंतर वाक्याचा सब्जेक्ट यूज करायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर टीओ टू आणि वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचं आहे. या पॉइंटला लक्षात ठेवा, इट इजच्या पुढे घ्यायचं आपल्याला पॉसिबल, पॉसिबलच्या नंतर फॉर घ्यायचं आहे, पॉसिबलच्या नंतर लगेच टू घ्यायचा नाही. पॉसिबल फॉर घेऊन वाक्याचा सब्जेक्ट घ्यायचा आणि सब्जेक्टच्या नंतर टीओ टू यूज करून क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. जर वाक्यामध्ये कांट असेल तर सेम ॲज इट इज वाक्याची सुरुवात, कॅन हा प्रेझेंट आहे, कांट देखील प्रेझेंट आहे, म्हणून वाक्याची सुरुवात इट इज नेच करायची. आणि फक्त निगेटिव्ह आल्यामुळं इम्पॉसिबल फॉर असा शब्द वापरायचा आहे. पॉसिबलच्या ऐवजी कुठला शब्द वापरायचा आपल्याला, इम्पॉसिबल फॉर असा शब्द वापरायचा आहे. आणि पुढे सब्जेक्ट घ्यायचा आणि मग टीओ टू घेऊन वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. या पॉइंटला लक्ष ठेवा. जर वाक्यामध्ये कुड आला तर कुडच्या ठिकाणी आपल्याला कुडचा टेन्स पास्ट टेन्स आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी इट वॉज असा शब्द प्रयोग घ्यायचा आहे. वाक्याच्या सुरुवातीला इट वॉज घेऊन नंतर पॉसिबल घ्यायचा, पॉसिबल फॉर then subject and then TO2 and then V1. अशा स्वरूपामध्ये कुडच्या ठिकाणी अरेंजमेंट करायची वाक्याची. जर वाक्यामध्ये कुडंट आलेला असेल तर तरी देखील कुड हा आणि कुडंट हा दोन्ही पास्ट टेन्स इंडिकेट करतात, त्याच्यासाठी आपल्याला इट वॉज अशी वाक्याची रचना करायची आहे. देन इम्पॉसिबल टू, कुडंट साठी काय वापरतो आपण, इम्पॉसिबल टू निगेटिव्ह आल्यामुळे आपण त्यांच्यासाठी इम्पॉसिबल फॉर असा शब्द घेतोय. देन सब्जेक्ट, देन TO2 आणि देन क्रियापदाचं पहिलं रूप. अशा स्वरूपामध्ये दिस इज द अरेंजमेंट ऑफ द सेंटेन्स, ही वाक्याची अरेंजमेंट बनणार आहे. स्ट्रक्चर, लेट्स फॉर्म द स्ट्रक्चर. त्याचं एक स्ट्रक्चर तयार होतं. कसं तयार करतो आपण स्ट्रक्चरला बघा. वाक्याची सुरुवात इट इज ऑर वॉज,
इट इज किंवा वाजने सुरुवात करायची. देन पॉसिबल और इम्पॉसिबल, वाक्यामध्ये पॉसिबल किंवा इम्पॉसिबल वापरायचा. देन फॉर प्लस सब्जेक्ट, देन फॉर आय घेऊन वाक्याचा सब्जेक्ट घ्यायचा आहे. जो कोणी करता असेल त्यासाठी त्याच्या अगोदर फॉर घ्यायचा आणि सब्जेक्ट वापरायचा. आणि जर वाक्यामध्ये सब्जेक्ट जर प्रोनाऊन असेल, नाउन असेल तर ऍडजेक्टिव्ह वापरायचा, आणि प्रोनाऊन असेल तर त्याची सेकंड केस वापरायची. ते मी पुढे एकदा तुम्हाला इंटिमेशन देतो त्याची. त्यानंतर टीओ टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि उर्वरित वाक्य आपल्याला वापरायचं आहे. लेट्स सी, बघूया तर मग वाक्य कसे येतात. तेच पॅटर्न इथं स्ट्रक्चर पुढे एकदा आपल्या समोर ठेवून आपण त्यांना वाक्यामध्ये, वाक्य या पॅटर्न मध्ये बसवण्याचा प्रयत्न करूया. ऑल्सो यू रिमेंबर, युझिंग इम्पॉसिबल टू वी कॅन मेक निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. आपण युझिंग इम्पॉसिबल टू वापरून वाक्याचा निगेटिव्हचा अफर्मेटिव्ह करतो. आता वाक्यामध्ये कांट आला तर निगेटिव्ह आहे, कुडंट आला तर निगेटिव्ह आहे. मग त्यांच्या ठिकाणी आपण इम्पॉसिबल टू वापरतो आणि निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह देखील बनवता येतं. सो लेट्स लर्न द एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्सला बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, रामा कॅन अंडरस्टँड द प्रॉब्लेम असं वाक्य आहे. रामा कॅन अंडरस्टँड द प्रॉब्लेम असं वाक्य आहे. रिमेंबर इन द सेंटेन्स देअर इज कॅन, वाक्यामध्ये कॅन आलेला आहे. आता आपल्या लक्षात आलेलं असेलच, कॅन म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि वर्तमानामध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान का. आता या ठिकाणी आपल्याला वाक्याची सुरुवात कॅन आल्यामुळे कशाने करायची, तर इज न सुरुवात करायची, इट इज न सुरुवात करायची. म्हणून वाक्याची सुरुवात करूया आपण इट इज, अशी वाक्याची सुरुवात झाली. इथपर्यंत सगळ्याला कळलेलं असेलच. आता कॅन होकार अर्थी आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय, पॉसिबल. म्हणून उत्तर कसं आलं आतापर्यंत, इट इज पॉसिबल, इथपर्यंत उत्तर तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आणि आता फॉर घेऊन वाक्याचा सब्जेक्ट घ्यायचंय, सब्जेक्ट आहे रामा. म्हणून उत्तरामध्ये काय येईल, इट इज पॉसिबल फॉर रामा, इथपर्यंत उत्तर सगळ्याच्या लक्षात आलेलं असेल. आता टीव टू घ्यायचा आणि बाकीचं उर्वरित वाक्य लिहून टाकायचं. त्याच्या पुढे क्रियापदाचं पहिलं रूप येतं टीव टूच्या नंतर, त्यांच्या पुढे पण पहिलं रूप आलेलं असतं. म्हणून उर्वरित वाक्य जशाला तसं वापरायचं. म्हणून उत्तर तयार झालं, इट इज पॉसिबल फॉर रामा टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, असं वाक्य तयार झालेलं आहे. इट इज पॉसिबल फॉर रामा टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, हे आन्सर आपल्या समोर आहे. हे उत्तर कसं आलं हे लक्षात आलेलं असेल. चला तर मग दुसरं सेंटेन्स तुमच्यासाठी लेट्स ट्राय बघूया. दुसरं वाक्य घेण्या अगोदर एक पॉइंट, इफ सब्जेक्ट इज प्रोनाऊन, मी अगोदर बोललेलो होतो तुम्हाला की वाक्यामध्ये जर सब्जेक्ट प्रोनाऊन असेल तर काय करायचंय, टेक द सेकंड केस ऑफ प्रोनाऊन आफ्टर फॉर. फॉरच्या नंतर आपल्याला सेकंड केस ऑफ प्रोनाऊन घ्यायचे. म्हणजे कसं घेणार तुम्ही, समजा आय प्रोनाऊन असेल तर तुम्हाला काय करायचं, सेकंड केस कोण असेल, सेकंड केस मीन्स ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायचे. ऑब्जेक्टिव्ह केस कोण आहे आयची, आय मीन्स मी, वी असेल तर अस, यू असेल तर युअर्स, ही साठी हिम, शी साठी हर, इट साठी इट, दे साठी देम, हे सगळे सेकंड केस आपल्याला वापरायचे आहे. जर आपल्याला सेकंड केस नोट डाऊन करायचे असतील तर पुन्हा एकदा सांगतो मी, आय या प्रोनाऊनची सेकंड केस येते मी, वीची अस, यूची युअर्स, हिची हिम, शीची हर, इटची इटच, देची देम, अशा स्वरूपामध्ये या सेकंड केसेस आहेत. याला तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि नोट डाऊन करून घेऊन तुम्हाला पुढील उत्तर तयार करता येऊ शकतात. सेकंड एक्झाम्पल फॉर यू, आपल्यासाठी सेकंड एक्झाम्पल आहे. वी कांट बिअर इट असं सेंटेन्स आहे. या वाक्यामध्ये वी हा प्रोनाऊन आहे, कांट आहे. कांट म्हणले की निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणले की डोक्यामध्ये लगेच पटकन आयडिया यायला पाहिजे की वाक्यामध्ये इम्पॉसिबल वापरायचं आहे निगेटिव्ह असल्यामुळं. म्हणून आता कॅन आहे प्रेझेंट टेन्स आहे कांटमुळे, कांट आहे त्यामुळे प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे वाक्याची सुरुवात करायची आपल्याला इट इज इम्पॉसिबल फॉर. इथपर्यंत लक्षात आलं असेल, इट इज इम्पॉसिबल फॉर. आता फॉरच्या पुढे सेकंड केस ऑफ प्रोनाऊन घ्यायचे. मी तुम्हाला सांगितलेलं होतं वी साठी काय येतं, वी साठी अस वापरतो आपण. म्हणून उत्तर काय तयार झालं, इट इज इम्पॉसिबल फॉर अस, आता उर्वरित वाक्य टू बिअर इट, असं उत्तर तयार झालंय. इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू बिअर इट. आणि या स्वरूपामध्ये आपण या वाक्याला निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. वाक्य दिलेलं होतं वी कांट, हे निगेटिव्हचं वाक्य होतं, आणि आता जे उत्तर तयार आहे ते अफर्मेटिव्ह आहे. अशा स्वरूपामध्ये आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह देखील या वाक्याचं बनवलेलं आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न, दृष्टी कुड सॉल्व द प्रॉब्लेम असं वाक्य आहे. दृष्टी कुड सॉल्व द प्रॉब्लेम असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुड काढून टाकून त्या ठिकाणी कुडच्या वाक्यामध्ये कुडच्या ठिकाणी आपल्याला वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे, कुडमुळे इट वॉज ने सुरुवात करायची आहे. तेव्हा उत्तर कसं असेल, इट वॉज
पूर होकार अर्थ आहे त्याच्यासाठी आपण पॉसिबल वापरू म्हणून इट वॉज पॉसिबल फॉर दृष्टी इथपर्यंत उत्तर लक्षात आलं असेल सगळ्यांना आता टी ओ टू घेऊन बाकीचं उर्वरित वाक्य लावा इट वॉज पॉसिबल फॉर दृष्टी टू सॉल्व द प्रॉब्लेम असं वाक्य आपण घेतलेलं आहे हे बघा हे आन्सर होतं इट वॉज पॉसिबल फॉर दृष्टी टू सॉल्व द प्रॉब्लेम नेक्स्ट फोर्थ सेंटेन्स फॉर यू तुमच्यासाठी चौथा प्रश्न आहे दे कुडंट फाइंड द ट्रूथ असं वाक्य आहे आणि या वाक्याचं देखील निगेटिव्ह आहे याचा अफर्मेटिव्ह करता येतं आपल्याला लेट्स सी पॉसिबल टू ने हे वाक्य तयार कसं करता येतं कुडंट असल्यामुळे आता इम्पॉसिबल वापरायचं आहे आणि वाक्याचा भूतकाळ आहे म्हणून वाक्याची सुरुवात इट वॉज इम्पॉसिबल फॉर अशी करायची आहे इट वॉज इम्पॉसिबल फॉर आता दे या प्रोनाऊन साठी काय घेतो आपण देम घेतो इट वॉज इम्पॉसिबल फॉर देम टू फाइंड द ट्रूथ असं वाक्य तयार झालेलं आहे नेक्स्ट फिफ्थ सेंटेन्स फॉर यू मदर कॅन मेक टेस्टी डिशेस असं वाक्य आहे मदर कॅन मेक टेस्टी डिशेस दिलेल्या वाक्यामध्ये कॅन प्रेझेंट टेन्स आहे कॅन होकार अर्थी आहे म्हणून वाक्याची सुरुवात इट इज पॉसिबल फॉर असं करायची आहे त्यानंतर मदर मेक टेस्टी डिशेस उत्तर असालं इट इज पॉसिबल फॉर मदर टू मेक टेस्टी डिशेस आता एक वाक्य या वाक्यामध्ये आता तुम्ही गेस करा माझ्या अगोदर तुम्ही उत्तर तयार करायचा प्रयत्न करा मी थोडा पॉज घेतो बघा तरी टीचर कुडंट निग्लेक्ट स्टुडंट वाक्य निगेटिव्ह आहे आणि कुडंट आहे गेस करा काय उत्तर येऊ शकतं ते आय होप यू कॅन गेस आणि उत्तर आलेलं असेल आपलं कुडंट साठी वाक्याची सुरुवात तुम्ही नक्कीच इट वॉज ने केलेली असेल त्यानंतर इम्पॉसिबल वापरला असेल आणि फॉर नंतर टीचर वापरला असेल आणि टी ओ टू घेऊन निग्लेक्ट स्टुडंट असं आलेलं असेल आय होप युअर आन्सर मे बी करेक्ट मी अपेक्षा करतो तुमचं उत्तर करेक्ट आलेलं असेल आय वॉज इम्पॉसिबल इट वॉज इम्पॉसिबल फॉर टीचर टू निग्लेक्ट स्टुडंट असं वाक्य तयार झालेलं आहे सेवन्थ सेंटेन्स सातवं वाक्य आपल्यासाठी आहे कृष्णा कुड नोटिस द चेंज असं वाक्य आहे लेट्स स्टार्ट लेट्स गेस कुड बघितलं तुमच्या डोक्यात आलं असेल की हे पास्ट मधलं सेंटेन्स आहे त्यासाठी इट वॉज ने सुरुवात करायची आहे आणि होकार अर्थ असल्यामुळे पॉसिबल तुमचं उत्तर करेक्ट येऊ शकतं बघा आलंही असेल लेट्स चेक द आन्सर उत्तर आलेलं आहे इट वॉज पॉसिबल फॉर कृष्णा टू नोटीस द चेंज असं उत्तर तुमचं आलेलं असेल नेक्स्ट फर्दर एक्झाम्पल फॉर यू पुढलं एक एक्झाम्पल घेतोय आपण आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक असं वाक्य आहे हे एक्झाम्पल 10th स्टँडर्डच्या बुक मधून घेतलेलं आहे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक नावाचं एक सेंटेन्स आहे या वाक्यामध्ये कॅन नॉट आहे उत्तर तुम्ही तयार करत असाल बघूया काय उत्तर येते कॅन नॉट आल्यामुळे आता वाक्य नकारार्थी आहे म्हणून आता आपण उत्तरासाठी कॅन हा प्रेझेंट आहे म्हणून इट इज ने सुरुवात केलेली असेल इट इज नंतर निगेटिव्ह साठी इम्पॉसिबल आता फॉर नंतर सेकंड केस फॉर मी टू फॉरगेट दॅट लुक असं उत्तर आपल्या समोर आहे इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू फॉरगेट दॅट लुक वन मोर सेंटेन्स असंच एक निगेटिव्हचं सेंटेन्स आहे त्याला तुम्हाला अफर्मेटिव्ह मध्ये करता येतं इट इज इम्पॉसिबल वापरून वी कांट आहे कांट म्हणले की लगेच तुमच्या लक्षात आलेलं असेल ह्या प्रेझेंटचा पॅटर्न आहे म्हणून इट इज आणि निगेटिव्ह आल्यामुळे इम्पॉसिबल फॉर अस टू बिकम अ प्रेसिडेंट असं उत्तर आलेलं आहे इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू बिकम अ प्रेसिडेंट असं उत्तर आलेलं आहे वन मोर सेंटेन्स आणखीन एक वाक्य बघतोय आपण वी कांट गेट एनिथिंग आउट असं दहावं वाक्य आहे वी कांट गेट एनिथिंग आउट ही सारी एक्झाम्पल्स 10th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधून घेतलेली आहेत वी कांट गेट एनिथिंग आउट आता या वाक्याचं उत्तर तयार होतं कांट साठी आपण पुन्हा इट इज इम्पॉसिबल असं वापरतो इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू गेट एनिथिंग आउट असं उत्तर आलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहत असताना इथेच पॉज करत चला वाक्य लिहित चला पॉज करायचं आन्सर तयार करायचं आणि पुन्हा रिप्ले करायचा जेणेकरून तुम्हाला उत्तर बरोबर आहे का नाही हेही कळून येईल नंतरच एक वाक्य वरलं वाक्य बघितलं आपण इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू गेट एनिथिंग आउट आणि आणखीन एक निगेटिव्हचं सेंटेन्स आहे ही कुडंट मस्टर ऑफ करेज असं वाक्य आहे ही कुडंट मस्टर ऑफ करेज कुडंट आहे कुडंट आल्याबरोबर तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा पास्ट टेन्स आहे आणि निगेटिव्ह आहे म्हणून इट वॉज इम्पॉसिबल फॉर नंतर हिचा बदल काय करणार तुम्ही हिम टू मस्टर अप करेज
आज उत्तर अपने समोर है इट वॉज इम्पॉसिबल फॉर हिम टू मस्टर अप करेज। यानंतर एक बारवा वाक्य है। आता या वाक्यामध्ये थोड़ा सा बदल है, थोड़ा ऑब्जर्व करून बघा। शी कुड हियर नथिंग असं वाक्य है, देताना कुड आलंय वाक्यामध्ये पण नथिंग हा शब्द है। नथिंग मुळे हे वाक्य निगेटिव है आणि निगेटिव वाक्यांमध्ये आपल्याला माहित आहे आपल्याला काय करावं लागतं, इम्पॉसिबल यूज करावा लागतं आणि नथिंगचा अपोजिट आपण एनीथिंग घ्यावा लागतो। हा एक बदल लक्षात ठेवा। शी कुड हियर नथिंगच्या वाक्यामध्ये नथिंग निगेटिव्ह आल्यामुळे आपल्याला नथिंगचा अपोजिट एनीथिंग असा शब्द घ्यावा लागेल। म्हणून उत्तर तयार होतं आपलं कुड आहे परंतु नथिंग आल्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह समजून आपल्याला इट वॉज इम्पॉसिबल असं सुरुवात करायची आहे। इम्पॉसिबल कसं आलं लक्षात आलं का आपल्याला, तुम्ही म्हणाल इथं कुड आहे परंतु पुढे नथिंग आहे, नथिंग हा निगेटिव्ह निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून आपण काय करायचं आहे इट वॉज इम्पॉसिबल फॉर हर असं उत्तर तयार करायचं, टू हिअर एनिथिंग असं उत्तर करायचं, जेणेकरून वाक्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि वाक्याचा अर्थ जशाला तसा आहे। इट वॉज इम्पॉसिबल फॉर हर टू हिअर एनिथिंग असं आलेलं आहे। असे जेव्हा नथिंगची वगैरे वाक्य येतात तर त्यांच्या अपोजिट एनिथिंग वापरायचा आणि कॅनच्या किंवा कुडच्या वाक्यामध्ये इम्पॉसिबल वापरायचं जर नथिंग वगैरे शब्द आले तर। अशा स्वरूपात हे 12 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत। याशिवाय आणखीन एक्झाम्पल्स तुम्ही टेक्स्टबुक मधून सर्च करा, शोधा आणि त्या वाक्यांचे तुम्ही पॉसिबल टू इम्पॉसिबल टू चे आन्सर्स तयार करा। आणि आपल्याला आमचे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा, कमेंट बॉक्स मध्ये आपण शेअर करा। आपल्याला नक्कीच हे व्हिडिओ आवडतील आणि आवडले असतील तर आम्हाला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।